नमस्कार, मी मयुरी वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। वाडा तालुक्यातील सोनाळे गावातील जंगलात रोजगार हमी योजनेतून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर गावातील मजूर जात असताना एका रान डुकराने त्यांच्यावर हल्ला केला। या हल्ल्यात 5 मजूर जखमी झाले आहे। मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हे स्थानिक मजूर रोजगार हमीच्या कामावर जात असताना त्यांच्यावर रान डुकराने हल्ला केला, त्यात ते जखमी झाले आहे। 40 वर्षीय बाळू रायात, 42 वर्षीय रोहिदास रायात, 64 वर्षीय अनंता पवार, काशीनाथ रायात व वनिता रायात अशी जखमी असलेल्या मजुरांची नावे आहेत। जखमींवर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर सध्या जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी लोकमतला दिली। या घटनेमुळे सोनाळे गावात मोठी दहशत निर्माण झाली आहे, नागरिकांमध्ये घबराटही निर्माण झाली आहे। तर वन विभागाने लक्ष देऊन या भागातील रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। तुम्ही पाहत रहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।